काही दिवसांपूर्वी राज्याच्या राज्यपालांनी लहान मुलांच्या ज्या शाळा आहेत पहिली ते चौथी पर्यंतच्या किंवा त्यापेक्षा लहान जी मुलं आहेत त्यांच्या शाळा थोड्याशा उशिरा भरवण्याबाबतचं एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा निर्णय घ्यावा की नाही यावरती बरीच चर्चा चालू होती आणि आज आपल्याला पाहायला मिळतं की कालच शिक्षण विभागाने असे आदेश दिलेले आहेत की चौथी पर्यंतच्या मुलांच्या शाळा ज्या आहेत त्या 9 किंवा त्यानंतर भरवण्यात याव्यात. कारण का त्यांचे झोप पूर्ण होत नाही आणि अनेक प्रॉब्लेम्स मुलांना येतात खूप लवकर शाळा असल्यामुळे. आत्ता मी पुण्यातल्या DES प्री प्रायमरी स्कूलमध्ये उभी आहे. या ठिकाणी बरेच पॅरेंट्स जे आहेत आत्ता शाळा सुटली आणि आपल्या आपल्या मुलांना घ्यायला आल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि सर्वप्रथम आपण इथल्या ज्या प्रिन्सिपल मॅम आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात. मॅम, काय सांगाल तुम्ही, तुमची शाळासुद्धा सकाळी भरते आणि आता पुढच्या शेड्यूलनुसार ती 9 किंवा त्यानंतर भरवावी लागणार आहे, तर तुम्हाला प्रिन्सिपल म्हणून या सगळ्याचा फायदा कितपत होईल असं वाटतंय? ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर आमची शाळा जी सकाळी भरते म्हणजे शासनाचा पहिल्यांदा या निर्णयामध्ये आम्ही स्वागतच करतो. सकाळची आमची शाळा भरते पण मुलं या ह्याच्यात मला दोन्ही बाजूने ॲक्च्युली म्हणायचं आहे की जका 9 शाळा भरली तर मुलं झोपून येतील आणि त्यांचं सगळं आवरून ते शांतपणे येतील शाळेत. आणि जर का आपण म्हटलं की सकाळची शाळा जर का आपण म्हणतो आहे भरायची तर आमची सध्याची मुलं सकाळीच येत आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांना सगळं काही जो लवकर उठण्याची सवय लागते आणि जेव्हा आपण मुलांना शिकवतो की नाही लवकर उठायला पाहिजे लवकर झोपायला पाहिजे या सवयीने सध्या आम्ही त्यांना शिकवतो आहे. आता 9 शाळा झाल्यावरती थोडंसं का होईना मुलं जरा उशिरा उठतील त्याच्याने म्हणजे दोन्ही बाजूने चांगलं आहे. आता शासन जे ठरवेल त्याप्रमाणे आम्ही तर जाणार आहोत. या ठिकाणी काही टीचर्स सुद्धा आहेत. टीचर, तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः क्लासमध्ये असता तर मुलांच्या डोळ्यावरती झोप वगैरे असं पाहायला मिळतं का सकाळची लवकर शाळा असते? आजची जी बदललेली जीवनशैली आहे त्यानुसार पालकच टी व्ही बघत बसलेले असतात. ऑब्व्हियसली मुलं पण त्यांच्याबरोबर बघतात. जर मुलं लवकर झोपली तर ती म्हणजे त्यांची झोप तेवढी जी 8 ठरलेली असते तेवढी त्यांची झोप पूर्ण होते. ती उठली की फ्रेश असतात पण तसं होत नाही. मुलं उशिरा झोपतात आणि मग त्यांना लवकर उठायला लागतं आणि मग ती म्हणजे त्यांचं नीट लक्ष नसतं किंवा ती वर्गात झोपतात त्यांना झोप येते आणि मुलं खूप लहान आहेत त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. पण दुसरं म्हणजे जर लवकर झोपले त्यांना म्हणजे लवकर उठायची सवय असेल तर ती झोपतील पण लवकर आणि सकाळच्या फ्रेश मूडमध्ये अभ्यास पण जास्त चांगला होतो. थोडंसं नंतर मग त्यांना जेव्हा खरंच त्यांच्या अभ्यासाचे दिवस येतात 5वी 6वी नंतर अभ्यासाचे दिवस येतात तेव्हा त्यांना सकाळी उठायची सवय नसेल तर त्रासदायक होऊ शकतं. काही पॅरेंट्ससुद्धा आहेत त्यांच्याशीसुद्धा बातचीत करणार आहोत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही सुद्धा आता तुमच्या मुलाला घ्यायला आलात तर किती वाजता याची शाळा असते? साधारण याची शाळा 7:15 असते त्यामुळे तो 1-7 वगैरे उठतो तर हे टायमिंग ठीक आहे 8 वगैरे. आणि मग लवकरचं टायमिंग पण जरा हे होतं कारण मुलं आजकाल उशिरा वगैरे झोपतात. पण अगदी 9 म्हटलं तर कसं होतं जेवणाच्या खाण्याच्या वेळा पण सगळ्या त्यांच्या बदलतात. 8 टायमिंग हे चांगलं आहे त्या मला. मॅम, तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं शाळा थोडीशी उशिरा चालू केली तर फायदा होईल का? गव्हर्नमेंटचा जो निर्णय आहे आम्ही त्याचं वेलकमच करतो. पण आत्ता जी टायमिंग आहे आमची मुलं आत्ता ही उठतात पण 9 टायमिंग जर ठेवला थोडंसं मुलांचं रुटीन बदलणार किंवा ते जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत ते होणार नाही कारण की उशिरा शाळा सुटणार. त्याच्यामुळे हा जो आत्ता टायमिंग आहे तो आम्हाला असं वाटतो की योग्य आहे मुलांसाठी. तुमचेसुद्धा मुलं थोड्या दिवसात थोडी उशिरा उठायला लागतील किंवा ती लवकर झोपतात का रात्री आणि सकाळी उठताना काही प्रॉब्लेम येतो का लवकर उठायला? ॲक्च्युली कसं आहे 3 सवय झाल्यामुळे ते व्यवस्थित झोपतात वेळेत उठतात. पण अगदीच जर वाटत असेल तर 7:00 ठीक आहे पण 9 हे खूप जास्त उशीर होईल असं वाटतं कारण घरी यायला तेवढाच उशीर होणार आणि मग पुढे काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्याला वेळ राहत नाही. मॅम, तुम्ही काय सांगाल, तुमचं काय मत आहे या सगळ्यावर? मी स्वतः DSNच आहे. आमची आत्तापर्यंत इतके वर्ष तर मॉर्निंग शिफ्टच होती सो आय प्रेफर मॉर्निंग शिफ्ट. पण पेरेंट्स आता डायलेमामध्ये आहेत ॲक्च्युली कारण आफ्टरनून शिफ्ट पण आपल्याकडे सुरू झालेली आहे. सो मॉर्निंगसाठी जर 9 केलं तर 9 थोडंसं जास्ती आहे नो डाऊट कारण की जरी मॉर्निंगचा 1-2 वाजले तरी आफ्टरनून टायमिंग्स तेवढे वाढणार आहेत पुढे. आणि मुलांना जिथे शाळेमध्ये आपण मॅनर्स किंवा एक शिस्त शिकवतो की लवकर उठा लवकर झोपा किंवा पुढच्या काही ॲक्टिव्हिटीज काही पेरेंट्स वर्किंग आहेत आपल्याकडे सो त्या दृष्टीने विचार केला तर मॉर्निंग शिफ्ट इज मोर प्रेफरेबल. त्यातल्या त्यात जर सगळ्यांचा कन्सर्न घेऊन पेरेंट्स एक कन्सर्न घेऊन जर विचार केला तर 7-8 चालू शकतं आणि दॅट इज फाईन. पण गव्हर्नमेंट जो काही डिसिजन घेईल दॅट इज ॲप्रिशिएटेड एनिवेज. थँक्यू.
माझ्याबरोबर इथले काही पालक आणि टीचर्स सुद्धा होत्या. सगळ्यांचंच म्हणणं आपल्याला एकंदरीत असं पाहायला मिळतंय की आत्ता जी 8ची शाळा आहे ती तशी पाहायला गेली तर योग्यच आहे. 9ची जर शाळा केली तर मुलांना लवकर उठण्याची जी सवय लागली आहे, त्यांचं जे रुटीन लाईफ सेट झालेलं आहे ते मात्र पूर्णच डिस्टर्ब होईल. आणि पुढच्या वर्षीपासून मात्र सरकारने आदेश काढल्यामुळे शाळांचा हा जो नियम आहे तो सर्वच शाळांना लागू होणार आहे आणि पुढच्या वर्षीपासून सर्वच शाळा ज्या आहेत त्या 9 किंवा त्यानंतर भरणार आहेत. त्यामुळे नक्कीच या सगळ्याचा फायदा विद्यार्थ्यांवरती किती होतोय आणि आपल्याला याचे रिझल्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह मिळतात का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याहून समृद्धी जाधव, पोलीसनामा न्यूज.